अभिनेते सचिन खेडेकर हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठी बरोबरच हिंदी, तमिळ व तेलुगू या चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. कधी रोमॅन्टिक हिरो, कधी वडील, कधी भाऊ, तर कधी चित्रपटातील क्रूर खलनायक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. छोट्या पडद्यावरील कोण होणार करोडपती सारखा शो त्यांनी होस्ट देखील केला आहे. अभिनेते सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या कामानिमित्त काही गोष्टी शेअर करत असतात. आपल्या अभिनयामुळे कायमच चर्चेत असणारे सचिन खेडेकर त्यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सचिन खेडेकर यांच्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण झाली असून त्यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सचिन यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी जल्पा खेडेकर यांच्याबरोबर शेअर केलेल्या फोटोमुळे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सचिन यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीबरोबर फोटो शेअर केला असून या फोटोत त्यांच्या तोंडात सिगारेट आहे. तसेच त्यांनी सिगारेट एकमेकांच्या तोंडाला लावली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. सचिन यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असे म्हटले आहे की जल्पा, माझ्या आयुष्यात तू प्रकाश म्हणून आलीस. तुला 30व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला एखादी व्यक्ती तिच्या सर्व गुणांमुळे आवडते आणि काही गुणांमुळे तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम असतं. हीच एखाद्या नात्याची योग्य अशी पाककृती आहे. सचिन यांच्या पत्नी जल्पा खेडेकर या प्रसिद्धी सूतापासून कायमच दूर राहिल्या आहेत. त्या एक स्वतंत्र व्यावसायिका आहेत. प्रोवो सेंटरमध्ये त्या व्यावसायिक थेरपिस्ट सहाय्यक पदावर काम करत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान सचिन यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कला विश्वातील अनेक कलाकार मंडळींसह त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटोखाली कमेंट्समध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन यांनी 19 डिसेंबर 1993 साली जल्पा यांच्याबरोबर लग्न गाठ बांधली. सचिन यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपट तसेच अनेक वेबसिरीजमधून काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण गेले काही दिवस ते मराठी मनोरंजन सृष्टीपासून लांब असल्यामुळे त्यांचे अनेक चाहते त्यांना पुन्हा पाहण्यासाठी आतुर आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.